नमस्कार। दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन एकदम उत्साहात आणि वाजत गाजत झालं। अवघा महाराष्ट्र उत्साहाने आणि भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये तल्लीन होऊन गेला। पण फक्त महाराष्ट्र काय करता तर साता समुद्रापलीकडील अमेरिकेतील ऑस्टिन हे शहर सुद्धा भक्ती सागराच्या लाटेमध्ये अगदी चिंब होऊन निघाले। काय म्हणाला मंडळी, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही। आता आपण आहोत अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिन या शहरात। भारतामध्ये घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करतात हे आपल्या सर्वांना माहितीच आहे, पण अमेरिकेमध्ये घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करतात हे जाणून घ्यायची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच असते। अमेरिकेमध्ये गणपतीची मूर्ती मिळते का? तिथली मंडळी गणपतीची पूजा कशी करतात? भारताप्रमाणेच तिथं सुद्धा गणपतीचं विसर्जन केलं जातं का? असे कुतूहल मिश्रित बरेच प्रश्न आपल्या सर्वांनाच असतात। परदेशातील महाराष्ट्र मंडळातील गणपती उत्सवाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही कितींदा तरी बघितले असतील, परंतु परदेशातील आणि विशेषतः अमेरिकेतील घरगुती गणेशोत्सव केवढ्या मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो हे बघून तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित व्हायला होईल। मंडळी, अमेरिकेबद्दल आपणा सर्वांना नव्याने सांगायची काहीच गरज नाही। अमेरिकेला मेल्टिंग पॉट म्हणतात हे आपण सर्वांना माहितीच असेल, परंतु हे ऐकून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल की अमेरिका हा मेल्टिंग पॉट मराठी माणसाच्या मनातील मराठी अस्मितेला, मराठी माणसाच्या मनातील भक्तिभावनेला कधीच मेल्ट करू शकलेला नाहीये किंवा धक्का पोचू शकलेला नाहीये। कित्येक वर्ष अमेरिकेत राहून सुद्धा आपले मराठी बांधव अजूनही तेवढ्याच उत्साहात आणि टेचात आपले सर्व मराठी उत्सव साजरे करतात। गणेशोत्सवात तर इथल्या मराठी घरांमध्ये उत्साहाला अगदी उधाण आलेले असते। इकडच्या मंडळींनी प्रचंड उत्साहात साजरा केलेला गणेशोत्सव आणि अमेरिकेतील घरगुती गणेशोत्सवाबद्दल तुमच्या मनात असलेले प्रश्नांची उत्तरे, या दोन्ही गोष्टींची सांगड घालून आणि त्यावर इंटरेस्टिंग क्विझची झणझणीत फोडणी देऊन खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा कार्यक्रम। आमची खात्री आहे की हा कार्यक्रम बघितल्यानंतर तुम्हालाही नक्कीच जाणवेल की इथला मराठी माणूस बाहेरून कितीही अमेरिकन झाला असला तरी आतून 100 नंबरी इंडियन आहे। चला तर मग मंडळी जाणून घेऊया कसा साजरा होतो ऑस्टिन वासियांचा घरगुती गणेशोत्सव आणि दर्शन घेऊया बाप्पांचे। बोला गणपती बाप्पा। सुबक आणि सुंदर गणेश मूर्ती हमखास मिळण्याचं ऑस्टिन मधलं ठिकाण म्हणजे ताज ग्रोसरी। मेरा नाम प्रतीक पटेल है, मेरी दुकान का नाम है ताज ग्रोसरी, राउंड रॉक में आती है टेक्सास के। गणेश की मूर्ति अपने पास हर साल बॉम्बे से आती है, शिपिंग बाय सी शिप कराते हैं। 250 से 300 मूर्ति अभी हमारी दूसरी ब्रांच है ताज इम्पोर्ट, वो ऑस्टिन में है लमार एरिया में, वहाँ पे भी रखते हैं, वहाँ पे भी 200-300 मूर्ति एवरी ईयर बाई सी। गणेश मूर्तीचं सिलेक्शन आणि नोंदणी झाली की सर्व गणेश भक्तांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे म्हणजेच गणरायाच्या आगमनाचे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, बाप्पा बाप्पा वाजत गाजत जल्लोषात गणपती बाप्पांचे आगमन होते। श्री पार्थिव सिद्धिविनायक महागणपतीच्या पूजेस सुरुवात करावयाची आहे।
काही गणेश भक्तांना स्मार्टफोनवरील काल निर्णय ॲपचा उपयोग करून प्राण प्रतिष्ठापना करणं सोयीस्कर जात. तर काही जण टॅबलेटवरील स्काईप व्हिडिओ ॲपचा उपयोग करून भारतामधील जाणकारांकडून प्राण प्रतिष्ठापनेचा विधी सांगून घेतात. गणपती उत्सवात कोणते चार प्रमुख विधी आहेत? आज आमंत्रण इव्हाइट म्हणजे मी साधारण 60 एक फॅमिलीज 50 एक लोक असे फॅमिलीजला पाठवलं होतं आणि क्लोज टू 100 पीपला कमिंग. आय हॅव अ फ्यू मेबीज, लहान मुलं आहेत आणि बऱ्याच लोकांचे पॅरेंट्स व्हिजिटिंग आहेत, त्यामुळे ते आईबाबांना घेऊन येतील. त्यामुळे आज मजा येणार आहे सगळेजण एकत्र आरती म्हणायला. प्रसादासाठी मी मोदक केले आणि जेवणात व्हेजिटेबल कोरमा, फुलकोबी बटाट्याची भाजी, पोळ्या, फ्रायम्स, लोणचं आणि टॅमरिंड राईस. माझा मेन उद्देश गणेश उत्सव इथे अमेरिकेत साजरा करायचा हा की आपल्या मुलांना आपलं कल्चर समजलं पाहिजे. माझी मुलगी लहान असल्यापासून तिला गणपती खूप आवडायचं आणि गणपतीचं सेलिब्रेशन आवडायचं, म्हणून मी हा कार्यक्रम दरवर्षी करते. आय लाईक गणपती बिकॉज आय लाईक डेकोरेटिंग विथ माय मॉम बिफोर द फेस्टिवल स्टार्ट्स अँड आय लाईक हेल्पिंग हर मेक द मोदक अँड द फूड फॉर Om Sachidananda Vidyoshi, Om
सर मी आज 80 लोकांना आमंत्रण दिलं आहे. जवळपास 75 ते 80 लोक येणार आहेत आणि मेन्यू आजचा आहे पुऱ्या, जिलबी, काळ्या चण्याची आमटी, पातळ भाजी, मसाले भात, मठ्ठा आणि खमंग काकडी. I must say that she is the main driver behind all these celebrations and the work. My role is really a helper. भांडे घासायचे, बाहेरून सामान आणायचं, इतक्या गोष्टी. सो हा आमचा गडी आहे, तो सगळ्या कमांडनुसार सगळी कामं करतो, बाहेरची कामं, घरातली कामं, त्याच्या मदतीशिवाय मी हा फेस्टिवल नाही करू शकत. सो मेनी थँक्स टू जयंत फॉर हेल्पिंग मी आउट. गणपती उत्सवात कोणते 4 प्रमुख विधी आहेत? प्राण प्रतिष्ठापना, षोडशोपचार, उत्तर पूजा आणि विसर्जन. श्री गणेशाला वक्रतुंड का म्हणतात? जवळजवळ 175 लोक यायचे आहेत आणि घरीच करते जेवण. तर जवळजवळ 18 वर्ष इथे आल्यापासून गणपतीचं करते. 4 वर्ष झाली आता गौरी पण माझ्याकडे आहेत. इथे मुद्दामून अमेरिकेत ह्याच्यासाठी करतो की आमच्या मुलांना समजलं पाहिजे. इथे बाहेरच्या वातावरणात काही तसा काही इथे गणपतीचा उत्साह नसतो. भारतात तुम्ही बाहेर गेला तर बाहेर सगळीकडे मंडप लागलेले असतात, साधारण वातावरणात मुलं शिकतात. इथे तसं मुलांना काही आपल्या संस्कृतीचं तसं होत नाही. लिंबू चटणी, काकडीची कोशिंबीर, वांगं आणि बटाट्याची भाजी आहे सुखी, मटकीची उसळ आहे. इथे आळू मिळत नाही म्हणून मग आम्ही आपलं पालकाची घेतो भाजी आणि त्याचं आळूचं फदफदं बनवतो. दाणे, खोबरं आणि डाळ सगळं घालून आणि नंतर मग पुरी, श्रीखंड, भात, वरण, तूप हा मेनू आहे आजचा. मदतीला तसं काही नसतं. इंडियामध्ये कशा बायका असतात, एखाद दुसरी आपण जास्ती कामाला बोलवतो की जसं सणवार आहे तर आपल्याकडे लवकर बोलवतो की अगं लवकर ये कामाला, तसं इथे कोणी कामाला वगैरे नसतं. आम्हीच सगळ्या बायका आहोत. इंडियात सगळ्यात जास्ती गोष्ट कुठली मिस करते खरं म्हणजे मी, म्हणजे ती बायका, कामवाल्या बायका. After school yesterday, I came here and I helped make all the puris, over 400 of them. Yeah, I mean, I just cleaned up the house and helped set up all the tables because so many people are coming to our house. I mean, I want to make sure that like everyone is, you know, okay, have like a place to sit and eat.
I also liked lighting up the candles and lighting up the udbattis and other things. सदानंद बेलसरे, मी पुण्याहून इथे आलेलो आहे. म्हणजे आजपर्यंत माझ्या आयुष्यात गणपती उत्सव, गौरी गणपती हा फेस्टिवल मी कधीच मिस केलेला नव्हता. पण इकडे येण्यामुळे मला असं वाटलं की तो मिस होतोय का काय. परंतु इथं घरगुती वातावरणात अतिशय कौटुंबिक स्वरूपाचा हा उत्सव मला इथं अटेंड करायला मिळाला, त्यामुळे मला खूप समाधान वाटलं आणि त्याचा मला खूप आनंद झाला. नमस्कार, मी विनीता बेलसरे. मी स्वतः गौरी गणपती लग्न झाल्यापासून स्वतः करत आलेले आहे. पण आज यावर्षी तो आमचा मिस झाला, पण इथे आल्यानंतर तो मिस झाला असं वाटलंच नाही. आणि अशी कल्पना नाही की अमेरिकेत एवढा उत्सव होतो, म्हणजे अक्षरशः असं वाटलंच नाही की आपलं कल्चर हे देशात म्हणजे परदेशातही आहे. अजून याचा खूप अभिमान आहे. वक्रान तुंड यती इति वक्रतुंड, म्हणजेच वक्र मार्गाने किंवा वाईट मार्गाने चालणारे व बोलणारे आहेत अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुंड. गणपती बाप्पाला किती नावं आहेत? माझा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशीचा आहे, तर त्याच्यामुळं मला सगळ्या देवांवरच माझा विश्वास आहे, पण गणपतीवर माझा खास विश्वास आहे. त्याच्यामुळं गणपती स्थापना आणि गणपतीची पूजा केली की मनाला एक अतिशय शांतता, स्थैर्य असं वाटतं आणि घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं. Thank you.
नमस्कार। आपल्याला माहिती आहे की भारतात किंवा जगातच शेतकरी हे बऱ्याच कष्टात, म्हणजे त्यांचा खरं तर तो बिझनेस नाही आहे, ते सगळ्यांचं पालन करताय आणि सगळ्या जगाला आपण जे काय जेवतो खातो ते सगळं शेतकऱ्याकडनंच येत आहे, पण त्यांची परिस्थिती फार वाईट आहे, त्यांच्या शेतीमालाला भाव येत नाही, रिस्क जास्त आहे, अनेक गोष्टी आहेत। तर त्यामुळे यंदा आम्ही शेतीचा देखभाव करायचं ठरवलं आणि हे छोटंसं एक रिप्रेझेंटेशन आहे शेतकऱ्यांशी एकरूप होण्याकरता बळीराजाशी, आणि त्या बळीराजाला आपला एक कृतज्ञतेचा सलाम करावा म्हणून आम्ही हा देखावा केलेला आहे यावर्षी। यंदा आमच्या गणपतीचं हे 13वं वर्ष, माझा मुलगा पार्थ याचा जन्म झाला त्या वर्षीपासून आम्ही गणपती बसवायला सुरुवात केली। अर्थातच मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख राहावी आणि घरात काहीतरी मंगल कार्य घडावं त्यानिमित्ताने सगळी लोकं आपल्याकडे यावी आणि घर भरल्यासारखं वाटेल असं काहीतरी नेहमीच करावं असं वाटतं, आणि ह्याच उद्देशाने आम्ही गणपती बसवायला सुरुवात केली। सुरुवातीपासूनच साधारण 40 ते 50 माणसांनी सुरुवात झाली आणि कधी 125-200 लोकं या सेलिब्रेशनला असतात। आज हिरव्या सफरचंदाचं लोणचं आहे, गाजराची कोशिंबीर आहे, कढी आणि भात आहे, आणि उंदीओ आहे, पनीरची भाजी आहे अर्थात मुलांना आवडते म्हणूनच, आणि पुरणपोळी आहे। गणपती बाप्पाला किती नावं आहेत? गणपती बाप्पाला 108 नावं आहेत। नमस्कार। गणपती बसवण्याची मागची आमचा उद्देश असा आहे की पहिले तर सर्व देवांवर खूप भक्ती आहे आणि गणपतीवर विशेषतः श्रद्धा आहे, आणि दुसरी महत्त्वाची कारण म्हणजे आमच्या घराची परंपरा माझ्या आजोबांपासून गणपती बसवण्याची चालू आहे, तर ती परंपरा आता त्यांना जाऊनही खूप वर्ष झाली पण ती परंपरा चालू ठेवावी या उद्देशाने आम्ही गणपतीची पूजा करायची आणि गणपती बसवायची परंपरा चालू ठेवलेली आहे। आता 20 वर्ष झाली अमेरिकेत येऊन आम्हाला, आणि आम्ही दरवर्षी गणपती बसवतो
आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सकाळ संध्याकाळ आरती करतो आणि अथर्वशीर्ष म्हणतो की जे मुलांना म्हणता यावं हा उद्देश आमचा होता नेहमी त्याच्यामागे. आता माझी मुलं मोठी झाली आहेत पण तरी सुद्धा आम्ही स्काईप करतो त्यांना आणि ते स्काईप करून मग आरतीच्या वेळी जॉईन होतात. नमस्कार. निवेदाचा प्रचंड उत्साह आहे. गेले काही दिवस तयारी चालू आहे आणि खूप खूप लोक येणार आहेत आमच्याकडे. 230 किंवा जास्त लोक येणार आहेत आज. तर आम्ही सगळे आता वाट बघतोय लवकरच आणि थोड्याच वेळात गणपतीची आरती सुरू होईल. जवळजवळ 19 वर्ष झाली आम्हाला गणपती बसून आणि प्रत्येक वर्षी आकडा आमचा पाहुण्यांचा वाढत चालला आहे. हे आमचं भाग्य आहे की आमच्या हातून फुल ना फुलाची पाकळी काही ना काहीतरी घडत आहे समाजासाठी आणि गणपती उत्सवासाठी. आणि हा एकमेव सण आहे की इतकी आठवण येते घराची, पण मित्रमैत्रिणींच्या बरोबर हा घालवलेला क्षण कायम लक्षात राहतो दरवर्षी. गणपती बाप्पा मोरया. नाही, आज इकडे ऑस्टिनमध्ये माझ्या मुलाकडे गणेशोत्सव साजरा करायला 250 लोक येणार आहेत. मी आत्ता गेल्या आठवड्यावर फिरतोय, बऱ्याच लोकांकडे 100-150 लोक येतात. ते सगळं बघून खूपच आनंद वाटतो. आणि गणपतीची विद्येची देवता आहे तर मी इथल्या नवीन पिढीला असं सांगेन की त्यांनी त्याची उपासना करून विद्येत प्रावीण्य मिळवा की ज्यायोगे तुम्हाला अमेरिकेत कसल्याही जरी आव्हानं आली तरी तुम्ही समर्थपणे तोंड द्या. Overall, I mean, it's a really good experience going to people's houses, seeing how they celebrate Ganpati, and then coming back to your house and seeing how they, you know, the similarities and differences. As and also, I feel connected to my roots because my grandparents did this, my parents did this, my great grandparents did this. Everybody in India, basically, of my family does this, and if I get to be a part of it, I can, you know, feel more connected to them and have something to share with and talk about with them. एकदम चमचमीत आहे. आज आमच्याकडे भरली वांगी आहे आणि वाटण केलेली सात्विक चण्याची उसळ आहे आणि त्यानंतर टिपिकल महाराष्ट्रीयन मेनू म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या आहेत, श्रीखंड आहे, वरण भात आहे, लिंबू आणि मठ्ठा केला आहे. शिवाय चिंचगुळाची आमटी केली आहे पालकची, कारण आम्ही आमचं मूळ कोकणात आहे आणि आम्ही अळूचं फतफतं करतो,
पण इथे अळू किंवा चुका बाकी काहीच मिळत नाही, म्हणून मग आम्ही पालकची पातळ भाजी चिंचगुळाची करतो त्याऐवजी, आणि पुऱ्या मागवलेल्या आहेत आणि गरम गरम वाफाळलेला भात आहे त्याच्यावर तुपाबरोबर. मला गणपती लहानपणापासून इतका जवळचा आहे आणि नेहमीचा गणपती इज लाईक डिअर टू मी. गेली 6 वर्ष मी इकडे येते आणि माझी मुलगी म्हणजे प्रसाद आहे नेहमीचा गणपती, म्हणजे खरं सांगते. माझी मुलगी निवेदिता आणि जावई प्रसाद यांच्याकडला आनंद सोहळा बघून माझं अगदी मन भरून आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या सगळ्या मुली ज्या जोमानं छान छान साड्या नेसून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालून नथी घालून आले हे सगळं बघून खूप खूप मला बरं वाटतंय. माझी गणपती गजाननाजवळ एवढी प्रार्थना आहे की निवीचं कुटुंब आणि ही जे भक्तगण आहेत यांची सर्व कुटुंब ह्या सर्वांवर गणपती गजाननाची कृपादृष्टी सतत राहू दे. मी जेव्हा सुरुवातीला गणपती विसर्जन सुरुवात केली तेव्हा गणपती विसर्जनाची इथे जी पद्धत होती ती मूर्ती विसर्जनासाठी हिंदू टेम्पलमध्ये नेऊन द्यायची आणि मग ते विसर्जन करायचे. पण एकंदरीत आपण जे बघितलेलं आहे लहानपणापासून की गणपती विसर्जन जे करतो ते नदी किंवा तलावाच्या ठिकाणी जाऊन करतो, तर त्यामुळे ही मूर्ती नेऊन देवळात देणं हे आम्हाला तसं पटत नव्हतं. मग आम्ही काय केलं की चांदीची मूर्ती बसवतो गणपतीला आणि त्याच्या बाजूला सुपारीच्या गणपतीची प्रतिष्ठापना करतो आणि त्यामुळे सुपारीचं विसर्जन पाण्याच्या ठिकाणी जाऊन करणं हे खूप सोपं पडतं. आणि त्यामुळे मग आम्ही चांदीची गणपतीची पूजा करतो पण प्रतिष्ठापना करतो सुपारीच्या. सोमवारी गौरींचं विसर्जन झाल्यावर त्या गौरीचे जे खडे असतात ते आम्ही बाप्पाबरोबर पण विसर्जन करतो आणि संध्याकाळी बाप्पाबरोबर गौरीचे खडे घेऊन जातो आणि पाण्याच्या ठिकाणी त्यांचं विसर्जन It helps me be connected to India as well because when I speak with Abbaji on the phone I can say yes we did that here too and we enjoyed it and Aai Baba Lami Madad Keli Khoop Jevan Karayala Ganpati Aati Manayala Roza Aani Maja Yate Amala I'm like Ganpati Asthana Khoop Maja Vatte Karat Ananda Vatta Aani when they leave it feels very Yeah. Ganpati Baba Pooja I feel sad when Ganpati Bappa leaves the house because it feels all empty. And I want Ganpati Bappa to stay longer, more than 5 days. गणपती बाप्पा गणपती गेले गावाला गणपती बाप्पा.
गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया मोरया। गणपती बाप्पा कोर्या तुमच्या वरती लवकर या, गणपती बाप्पा कोर्या तुमच्या वरती लवकर या, गणपती बाप्पा कोर्या तुमच्या वरती लवकर या। परदेशातील महाराष्ट्र ऍक्शन परदेशातील महाराष्ट्र काय उत्साहाने आणि भक्ती भावानी चिंब होऊन निघाले। मी वेगळंच म्हणलं यावेळी गणेशोत्सवाच्या भक्ती सागरात इथल्या मराठी घरांना आमची खात्री आहे की हा कार्यक्रम बघितल्यानंतर तुम्हालाही नक्कीच जाणवेल की इथला मराठी माणूस आणि केवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होतो हे बघून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल। ये समजा